Because there is fear and anxiety in the minds of the people, especially the ST community, on the allegations made against them in a written book by Dr. Uday Gaonkar, Assistant Director of Education, titled Uta Sangharsh, especially the quote. Speaker sir, as Uta Sangharsh mandat ya pustakan. आज एक सरकारी नोकरीसाठी कमीच कमी 5 ते 6 लाख रुपये मोजावे लागतात, पण आरक्षणामुळे हा जॉब तुम्हाला फुकट मिळाला. मग 5 साडे 6 सोडा ना, तुमचे 1 लाख तरी देणगी रुपयाने या स्वयंसेवी संस्थांना दान करा ना, काय जाईल तुमचं, केवढे नुकसान होईल तुमचं. यासाठी मनोवृत्ती चांगली पाहिजे, दानीवृत्ती पाहिजे. असं घडलं असतं तर उटाची चळवळ कुठल्या कुठे पोचली असती. असं घडत नाही म्हणूनच आम्ही हाल अपेक्षित काढत आहोत, आणि तुम्ही आम्ही केलेल्या कष्टाची फळ आनंदाने खात आहात एवढे तरी लक्षात राहू द्या. म्हणूनच म्हणतो थोडं मागे वळून बघा. बोलो सांगू सर, हो जो आज एक उटा संघर्ष पुस्तक असा, हाजेर हो वाचून दाखयल्लो एक पॅरेग्राफ असा. सर, हो एक गव्हर्मेंट एम्प्लॉई असा, सो असे तो बरोवंक शकता की ना, हाजे हाजे परमिशन ताणें कितें घेतला काय तुमचे कडेन कितें, आनी अशी स्कीम आसा काय कितें गव्हर्मेंटा कडेन, जाल्यार ती आमकां सांगची. हय,